शेतात कष्ट करून पिकवलेल्या मालाला हमी भाव नाही तर हमखास भाव मिळाला पाहिजे यासाठी राज्य शासनाने पावले उचलली. शेतमालाला योग्य दर मिळण्यासाठी विकेल ते पिकेल हे अभियान सुरू केलंय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. हे अभियान शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरेल असा विश्वासही यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. विकेल ते पिकेल या योजनेबरोबरच बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजना आणि ग्रामपंचायत स्तरावर ग्रामकृषी विकास समिती या योजनांचाही शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. पाहूयात विकेल ते पिकेल या योजनेची वैशिष्ट्य. बाजार मागणी विचारात घेऊन पीक व कृषीपूरक उत्पादनांचे नियोजन करणे. बाजारात मागणी असलेल्या अन्य पिकांच्या लागवडीस शेतकऱ्यांना प्रोत्साहित करणे. विविध पिकांच्या कार्यक्षम मूल्य साखळ्यांचा विकास करणे. राज्याच्या भौगोलिकदृष्ट्या वैशिष्ट्यपूर्ण पिकांची बाजारपेठेत ओळख निर्माण करणे. शेतकऱ्यांना खरेदीदार व प्रक्रिया प्रकल्पांशी थेट जोडणं. सेंद्रिय व रसायन अवशेषमुक्त पिकांची उत्पादन व विक्री साखळी विकसित करणं. शेतमाल काढणीपश्चात व्यवस्थापनाच्या पायाभूत सुविधांसाठी गुंतवणूक वाढवणं. मार्केट इंटेलिजन्स कक्षाची स्थापना करून बाजारपेठेच्या माहितीची विश्लेषण करणं. कृषीप्रधान देशात शेतकरी अभिमानानं उभा राहिला पाहिजे यासाठी शेतकऱ्यांनी संघटित होऊन उद्योगक्षम होण्याची गरज असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. बाजारात कुठल्या मालाला मागणी आहे याचं नियोजन करून महाराष्ट्रात विभागवार शेती करावी, तसेच दर्जेदार उत्पन्न घेऊन विकेल ते पिकेल ही संकल्पना यशस्वी करावी असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.